ऋषभ असा का वागतोय? का असले आरोप करतोय माझ्यावर? मी त्याच्याशिवाय कोणाशी बोलायचंच नाही का? आणि का? जाऊन रॉनीशीही भांडून आला. पण हे सगळं तो माझ्यासाठी करतोय. राधिका रॉनी बरोबर बाहेर गेल्याचा त्रास मला होतोय. मला का त्रास होतोय? मी रॉनीवर हात उचललाय हे मी बरोबर केलं नाही हे मला कळतंय. राधिका रॉनी बरोबर लंचला गेली म्हणून ऋषभ एवढा का भडकला? ओ माय गॉड, ऋषभ राधिकाच्या प्रेमात तर नाही ना पडला? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. यांच्या मनातही राधिकाबद्दल खूप प्रेम आहे. जर का ऋषभच्या हट्टापायी त्यांनी या प्रेमाला होकार दिला तर? नक्की मनात आहे काय त्याच्या? आणि माझ्या तरी तो इतकं चुकीचं वागला तरी मला कुठेतरी बरं का वाटतंय? तो माझ्यावर अधिकार गाजवू पाहतोय आणि मला ते कुठेतरी आवडतंय. का? कोण आहे तो माझा? राधिकाही म्हणाली की तुझा माझ्यावर काय अधिकार आहे? खरंच माझा काय अधिकार आहे तिच्यावर? माझा तिच्यावर अधिकार आहे? ऋषभ, कोण आहेस तू माझा? तुझ्या या अशा वागण्याचा काय अर्थ लावायचा मी? नाही, राधिका या घरात सून म्हणून येता कामा नये. या घरात सून म्हणून लावण्य अगदी योग्य मुलगी आहे. हे प्रेम प्रकरण फुलायच्या आधीच मारून टाकलं पाहिजे. तुम्ही आम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्याची भीती दाखवू नका. इथला मुख्यमंत्रीच काय पण विरोधी पक्ष नेता कोण असावा ते हा बाबासाहेब पाटील ठरवत. तुम्हाला तुमच्या समर्थनासाठी किती आमदारांची गरज आहे तेवढं सांगा. बाबासाहेब, गरज तशी कमीत कमी 25 आमदारांची तरी आहे. आपण यातील काही आमदारांची मतं जरी मिळवून दिलीत तरी तुमच्या व्यवहारात जर पारदर्शकपणा असेल आणि या बदल्यात आम्ही ठरवून दिलेल्या अटी तुम्हाला जर मान्य असतील तर सगळ्याच आमदारांची मतं मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. कुणाचाही फोन असला तरी सांगा, आम्ही मीटिंगमध्ये आहोत, नंतर फोन करा. साहेब, सुमित्रताईंचा फोन. हॅलो, काय गं सुमी, कशी आहेस तू? बाबा, मला आत्ता इथे तुमची खूप गरज आहे. तुम्ही प्लीज ताबडतोब निघून या ना. काय झालं सुमी? अगं तू एवढी अस्वस्थ का? काही प्रॉब्लेम आहे का? तुला जर कोणाचा त्रास होत असेल तर त्याचं नाव सांग, इथूनच त्याचा लगेच बंदोबस्त करतो. नाही बाबा, मला फोनवर नाही सांगता येणार. तुम्ही प्लीज इथे निघून या ना. आम्ही लगेचच निघतो. आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. आम्हाला ताबडतोब बाहेर जाणं गरजेचं असल्यामुळे या विषयावर आपण नंतर बोलूया. आपल्यामध्ये ठरलेल्या व्यवहाराची बोलणी तुम्ही आमच्या माणसांशी बोलून घ्या. येतो आम्ही. ड्रायव्हरला गाडी काढा, सांग सुभीकडे जायचं. आवाज नाही करायचा. मम्मी ओरडे. हा, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट, पास्ता, नूडल्स आणि ब्रेड बटर. खायला लागणार. आणि तुम्ही का बनवलं हे? अगं काय करणार, तो प्रसाद आलाय कुठे गावावरून अजून, म्हणून खास तुमच्यासाठी मी बनवलाय माझ्या हाताने. काय आरडाओरडा चालवलाय? आणि हे काय, पास्ता आणि नूडल्स तुम्हाला आवडत नाहीत ना?
मा? नाही मॅडम, मी माझ्या हाताने बनवलाय आणि त्यांना. तुम्ही का बनवला? बाकी सगळे मेलेत? नाही, तो प्रशांत गावावरून आला नाही ना अजून म्हणून. बर, ऋषभ कुठे? तो रूम मध्ये आहे. आणि राधिका? ती देवळात गेली. देवळात? हो. का? आपल्या घरात देऊळ नाहीये. अच्छा, राधिका ते देवळात गेलीय. गप बस, लवकर आटपा, शाळेत जायचंय ना. सुमे, अगं का झालं? दादा, का असं मला तडका फडकी बोलावून घेतलंस? काय का वेडेपणा? हे बघ, तू फक्त माझी मुलगीच नाहीस, या राज्याची मंत्री सुद्धा आहेस. तुला हे रडणं शोभतं का? शांत हो, आता शांतपणे मला सांग काय झालं. बाबा, मला वाटतं तो परत आलाय. सारखा लावण्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. बाबा, काय वाटेल ते झालं तरी मला लावण्यावर त्याची सावली पडायला नकोय. तुझ्या या रडण्याला तू जबाबदार आहेस. ज्या ज्या वेळी तो तुझ्या आयुष्यात आला त्या त्यावेळी तुला असंच रडावं लागलं. तुला असं रडताना पाहून मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत, तू आयुष्यात एकच चूक केलीस, पण ती चूक इतकी भयानक होती. आयुष्यभर तुझ्यावर रडण्याची वेळ आली आणि दुसरी चूक मी केली, त्याला जिवंत सोडून. पण ती चूक सुधारण्याची संधी मला परत मिळाली. बाबा, तुम्ही फक्त लावण्याला भेटण्यापासून त्याला थांबवा. आता मी आलोय ना, तू काळजी करू नकोस. त्यांनी जर लावण्याला भेटण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आणि लावण्याच्या मध्ये मी उभा असेन, त्याचं मरण हो. ब्रो, तुझ्यासाठी हे काय नवीन आहे का? शट अप सीड, तुला याच्यातलं काही कळत नाही, तू लहान आहेस. ब्रो, पण जाताना फ्लावर्स आणि कोकोनट घेऊन जा. फ्लावर्स आणि कोकोनट का? राधिका ते म्हणते टेम्पल मध्ये रिकामी हाती जायचं नसतं. टेम्पल मध्ये? तुला कोणी सांगितलं मी टेम्पल मध्ये चाललोय? आणि मी टेम्पल मध्ये का जाणार? मी टेम्पलला जात नाहीये. कारण तिथेच तुला ती भेटेल ना. कोण? देवी ब्रो, देवी. देवी सेट. ब्रो, तू हे काय घातलंयस? ब्रो, तू हे घाल. हे सेट. ब्रो, ऑल द बेस्ट. सेट. आजपासून ऋषभ आणि माझी मैत्री संपली, सगळं संपलं. आणि आज तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्हाला माझ्याशी मैत्री ठेवायची का ऋषभशी. ओ यार, तुझे नाही लग रहा की तू ज्यादा सेंटी हो रहा है? बुल्लू, आज पहिल्यांदा रॉनीवर कोणीतरी हात उचलले तर ऋषभला शिक्षा मिळेल, त्याचा नक्कीच बदला घेणार. हे डूड, आर यू गॉन क्रेझी?
यार त्याच्यावर इतकं रागवण्यापेक्षा त्याला तू माफ केलं पाहिजेस. कारण ते जे काही घडलं तेव्हा तो धुंदीत होता यार. धुंदीत? अरे कसल्या धुंदीत? त्याच्या सगळ्यात जवळच्या मित्रावर त्याने हात उचललाय. असली कसली धुंदी रे? प्रेमाच्या धुंदीत. अरे ते म्हणतात ना, जेव्हा एखादा माणूस प्रेमात असतो ना तेव्हा तो खरंच वेडा होऊन जातो. उसी को तो कहते है दीवानगी. पावसाचे गुज पाखरांची कुजबुज का ऐकू येत नाही सावळीशी अलगुज. रिता आहे वारा गंध वेडा तो नाही सुरतेच तरी रास रंगला नाही. आस तुझी ध्यास तुझा भेटशील नारे. आस तुझी ध्यास तुझा भेटशील नारे. स्वप्न राहील अपुरे. रंग बावरी तो माझी राधा होशील का. स्वप्नांच्या गावी कधी मलाही नेशील का. रंग बावरी तो माझी राधा होशील का. स्वप्नांच्या गावी कधी मलाही नेशील का. सूरने माझे तुझ्या प्रीतीतून आले. माझे अधुरे एकदा तू गाशील का. स्पर्श तुझे श्वास तुझे पेटतील वारे. स्पर्श तुझे श्वास तुझे पेटतील वारे. कसे शोधू किनारे. He's in love. Ronnie, whom is right? अरे पण भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते रे. हे सगळं ना क्षणिक नसावं. कारण राधिका खूप इनोसंट मुलगी आहे रे. खूप चांगली मुलगी आहे. आणि ऋषभने जर इतर मुलींसारखं तिलाही डम केलं ना तर ती नाही सहन करू शकणार. आणि तो हेच करणार. माझ्यावर फक्त स्वतःचा विचार करत आला आणि तो फक्त स्वतःवर प्रेम करत आला. तसी ही सेल्फ ऑब्सेस्ड. ओ यार मुझे ऐसा नहीं लगता कि ऋषभ राधिका के साथ कुछ गलत करेगा. आफ्टर ऑल उसके डैड के बेस्ट फ्रेंड की लड़की है यार. मला तर त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही. तो काहीही करू शकतो. बट आय एम शुअर राधिका असं काही करणार नाही. ती एक जबाबदार मुलगी आहे. ती त्याच्या जाळ्यात नाही अडकणार. पण जर ती त्याच्या बोलण्यात आली तर मी तिला अशी चूक नाही करू देणार. आणि त्यासाठी मी काही करेन. काही
एक होता राजा आणि एक राजकुमार. आयुष्य बिंधास्तपणे जगतात हाच त्याचा फंडा होता. पैशाने काही विकत घेता येतं ही त्याची समजूत. आणि अचानक एक दिवस एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. तो तिच्या प्रेमात पडला. खरं प्रेम काय असतं हे तिने त्याला शिकवलं. आज देवाच्या साक्षीने तुला काही विचारू? आयुष्यभरासाठी माझी होशील राधिका. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.